कीर्तनाचा एक ट्रॅक थोडीशी झलक ऐकतो, कीर्तनाच्या ट्रॅकची झलक, आणि नंतर मग आणखी उद्या भेटते मी त्या सगळ्यांना. स्वास्थ्य रक्षणाची गरज ही खरी, मानवा तू शोध बोध घेई अंतरी. आज स्वास्थ्य रक्षणाची गरज ही खरी, मानवा तू शोध बोध घेई अंतरी. वेद भारतीय ज्ञान पद्धती, वनस्पती निसर्ग यांची साथ घेईती. आयुर्वेद भारतीय ज्ञान पद्धती, वनस्पती निसर्ग यांची साथ घेईती. भट आजीबाईचा असे घरोघरी, लेकरांशी हो उपाय, लेकरांशी हो उपाय मुळी उगाळुनी. मानवा तू शोध बोध घेई अंतरी. गेले वैद्य आता सगळे पाठवले आपल्या. पाश्चिमात्य पद्धती असे जरी बरी, उपासनी व औज कर्म असती. असे जरी बरी असती, औषधी जरी ती करीती रोग निवृत्ती. साथ घेऊन साथ घेऊन येतात, साथ घेऊन ती येती भोग विपरीती. साईड इफेक्ट बोध घेयंतरी. आणखीन आणखीन वाईट गोष्ट पुढच्या काळात, वाईट अवस्था आपल्या समाजाची. हॉस्पिटलची वाढ होई तज्ञ वाढती, औषधे नवीन येती व्याधी घेऊन. हॉस्पिटलची वाढ होई तज्ञ वाढती, औषधे नवीन येती व्याधी घेऊन. मृत्यू दूर जाई पडी ना स्वास्थ्य ये घरी, रोज से जिणे होई, रोज से जिने ते होई दुःखाची खली. मानवा तू शोध बोध घेई, आत्मनिशोध घ्यायला पाहिजे म्हणून. बाहेर काय उपयोग नाही आणि दुःखच वाढत आहे, मग काय करायचं? मग मग काय तुमच्या शेवटच्या पर्यंत. मानवी शरीर हे स्वयंभू तत्परी, लाभता ती प्रेरणा स्वतः बरे करी. मानवी शरीर हे स्वयंभू तत्परी, लाभता ती प्रेरणा स्वतः बरे करी. नकोच त्यास औषधी सदा पदोपदी, स्वास्थ्यानंद देई जाण, स्वास्थ्यानंद देई जाण विविध पद्धती. मानवा तू शोध बोध घेई अंतरी. आणि माझ्या कीर्तनाला पुढे सुरुवात होती. अशी 13 गाण्यांची ती सीडी आहे, अशी वेगवेगळ्या थेरपीची 13 गाणी अशी ती सीडी आहे. चैतन्याचे देणे आणि त्याच्यामधली आपली आता आजच्या ह्याला अॅक्युपंक्चरची आरती आहे. आरती 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 अक्युशास्त्रा, स्वास्थ्यदाता जनदाता, दाता जनदाता, सेविसी व्याधिग्रस्ता. हरती सायांच्या व्यथा, सायांच्या व्यथा, आरती अक्युशास्त्रा. भटले चीन देशी, वर्षे हजार ख्याती, हजार ख्याती,
पसरले पंचखंडी गत शतकाच्या अंती शतकाच्या अंती आरती ऐक्यू शास्त्रा सगळं ऐक्युकल्चर ह्याच्यातच आणलंय यांग पंचभूत यांग 14 बिंदू शत 14 बिंदू शत क्षण शक्तीचा खेळ देई गुण हम खास गुण हम खास आरती ऐक्यू शास्त्रातन सव्यसाची करती देहीच्या कारी देहीच्या कारी स्वरूपे बिल्वदल तीन बिंदू महत्कार्य बिंदू महत्कार्य आरती ऐक्यू शास्त्रा जंतु प्रतिकार जंतु पाप दोष जंतु पाप दोष उपजिता चार बिंदू जणू यात्रा चार धाम यात्रा चार धाम आरती ऐक्यू शास्त्रा बिंदू ऊर्जा स्त्रोत जणू धरणाचे दार धरणाचे दार उलदी स्वास्थ्य मळा लाभे ऊर्जा शरीरा ऊर्जा शरीरा आरती ऐक्यू शास्त्रा शास्त्र असे नको औषध कशाचे औषध कशाचे इनवितो स्वास्थ्यानंद यावा स्वतः अनुभव स्वतः अनुभव आरती ऐक्यू शास्त्रा आरती ऐक्यू शास्त्रा आलं सगळं आरतीमध्ये सगळं सगळं ऐक्यमंत्र शास्त्र आरतीमध्ये आलं बरं मी नेहमी हा आपल्या कोर्सचा शेवट जो आहे तो एका काव्याने करतो आणि ते काव्य मुद्दाम त्या काव्यानेच करतो याचं कारण की आपल्याला आत्ता आपण जे काय अभ्यास केला आहे जे काय शिकलंय त्या याच्यात 3500 वर्ष वापरात असलेलं हे सायन्स म्हणजे प्रचंड मोठा सागर आहे आणि त्यात आपण म्हणजे एक थेंब पण नाही आपण अशी आत्ताची आपली अवस्था आहे तर मग आपलं नक्की आपण तरी काय होत हे आपल्याला समजून घ्यावं आणि आपण कसं वागावं याच्यासाठीचं म्हणून गाईड करणारं हे काव्य आहे या काव्याचं हे ना काव्याचा म्हणजे विषय आहे पानावरचा पाण्याचा थेंब पानावरती पडलेला पाण्याचा थेंब मोत्याप्रमाणे चमकतो मोत्याच्या याच्याप्रमाणे तो चमकतो त्याच्यावरची मी एक चारोळी वाचली होती पाण्यावरच्या आळवाच्या पानावर पाणी कसं सावरून बसतं आणि पुढचं होतं मोत्यासारखं दिसण्याच्या नाद्यात वाहणंच हरवून बसतं त्यामुळे पाणी वाहत असलं पाहिजे बसणार एका जागी स्थिर असलेलं पाणी नाही पाणी वाहतं पाहिजे आणि त्याच्यावर मग मला पुढे सुचलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर फेसबुकवरती कोणीतरी एक टाकलं होतं याला धरून पुढे की आपल्याला शाईन व्हायचं असलं आयुष्यामध्ये तर आपल्याला प्रॉपर प्लेस शोधली पाहिजे तरच आपल्याला शाईन होता येतं आणि मग मग माझ्या डोक्यात जे फिरलं की शाईन होण्यासाठी नुसती प्लेसच महत्त्वाची असते का त्या त्याच्याबरोबर आणखीन गोष्टी आहेत आणि शाईन होणं हेच महत्त्वाचं असतं का आणि त्या सगळ्याला त्या थेंबाला धरून मग मग सगळ्या गोष्टी शोधल्या ते काव्य असं आहे पानावरच्या थेंबाला चमकायचे असते छान पानावरच्या थेंबाला चमकायचे असते छान पण नाही त्याच्या हाती याचे त्याला असते भान आकाशातून पडताना शोधत नाही पान आकाशातून पडताना शोधत नाही पान सापडले पान तर होतो बहुमान पानावर नुसते बसून नाही चमक नाही मान पानावर नुसते बसून नाही चमक नाही मान सूर्यकिरण पडल्याशिवाय कसली आली शान जागेवर बसून उपयोग नाही पण आकाशातून पडताना मावळतीची साथ आकाशातून पडताना मावळतीची साथ प्रत्येक थेंब खुलून येतो रंग घेऊन साथ पानावरचा थेंब नाही चमकत दिवस रात पानावरचा थेंब नाही चमकत दिवस रात पान सोडून जमिनीवर ओघळतो क्षणात राहिला तिथेच दिवसभर तर राहिला तिथेच दिवसभर तर होईल त्याची वाफ चमकणे राहिले दूर जाईल आकाशात आकाश पण पुन्हा पॉसिबिलिटी आहे आकाशात गेले होती आकाशातून खाली पडेल बनून एक थेंब आकाशातून खाली पडेल बनून एक थेंब सापडले ना पान तर बुजवेल धरणी भेग सापडले ना पान तर बुजवेल धरणी भेग देईल वृक्ष जीवन
फुलवेल एक पान वाट पाहिल थेंबाची देण्यात आला मान. आकाशातला फेम आकाशातला थेंब जर पडला सागरात, आकाशातला थेंब जर पडला सागरात स्वाती मोती बनून तो येईल बाजारात. आकाशातला थेंब नाही पडला शिंपल्यात, सागरात पडला शिंपल्यात पडला तर मोती, नुसतात पडला तर. आकाशातला थेंब नाही पडला शिंपल्यात भास्कराचे तेज घेऊन जाईल गगनात. पानावरचे चमकणे हातर एक टप्पा, स्वामी म्हणतो वाहत राहणे हाच खरा शिक्का. तेव्हा आपली परिस्थिती आहे ही अशी आहे. सांगण्याचं हे ह्यानी शेवट करण्याचा उद्देश काय की आपण म्हणजे पाण्यावरचे थेंब आहोत. मला मी सगळं शिकलो आहे पण माझ्याकडे जागा नाही, मग मी काय करू, मला पान नाही मिळालं मी कसं चमकणार. जसं पाण्याच्या थेंबाच्या बाबतीत आहे की पान नाही मिळालं तो पडता पडता त्याला सूर्यकिरण मिळाले की तो चमकला, त्याचं इंद्रधनुष्य झालं. काहीच कुठे नाही मिळालं त्याला, स्वतःला काही नाही करायला मिळालं, तो जमिनीवर पडला तर जमिनीला भेग बुजवून एक पान उगवेल आणि ते पान दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडेल. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा आहे, शेवट करण्याचा मुद्दा असा की आपल्याकडे काय नाही याचा विचार करू नका. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातनं आपण दुसऱ्यांना काय देऊ शकतो, आलेल्या पेशंटला, आलेल्या माणसाला, आपल्या संपर्कात आलेल्याला. त्यामुळे आपण आपल्याला काय आपण देऊ शकतो याचा विचार करावा. जसं पाण्याचा थेंब, हा पाण्याचा थेंब कुठूनही काही गेला ना तो मार्ग काढणार, तो त्याची वाट पाहून तो पुढे पुढे जात राहणार. तसं पाण्याच्या थेंबाप्रमाणे आपण सतत पुढे जात राहायला पाहिजे. अडथळा आला मग आता मी काय करू काय करू म्हणून तुम्ही थोडा वेळ थांबाल, पण थोडा वेळ थांबाल तेव्हा दुसरा मार्ग ओपन होईल, त्याने पुढे जात राहा, अडकून पडू नका. आता काय सगळं संपलं असं नाही, काही ना काहीतरी मार्ग सापडेल. आणि म्हणून माझं सगळ्यांना माझ्या म्हणणं असतं असं की आपल्याकडचे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत आपल्याकडच्या, त्यांनाच आपले प्लस पॉईंट म्हणून लोकांना दाखवायचे. माझी एक स्टुडंट होती, तिला ती विरारला राहायची पूर्वी आणि तिकडे चांगली प्रॅक्टिस होती. नवऱ्याची नोकरी बदलल्यावरती मग इकडे आला आणि तिकडे त्यांचं घर होतं, इथे ब्लॉकमध्ये आल्यावर हिला इथे कशी प्रॅक्टिस करणार ती, सोसायटीमध्ये परमिशन नाही मिळणार, आणखी सगळ्याच गोष्टी ना. त्यावेळेस माझ्याकडे सोडून वेळ नाही, माझ्याकडे मला जागाच नाही माझ्याकडे. अहो म्हटलं हाच तर तुझा प्लस पॉईंट आहे, USP म्हणतात ना. माझा USP काय आहे तर म्हटलं तुझा USP काय आहे तर मी होम विजिटच करते फक्त. माझा USP काय तर मी होम विजिटच करते, हा माझा USP. मी बाकी काय, बाकी लोक भरपूर आहे जो करेल त्या तुम्ही त्यांच्याकडे, मी घरी येते ट्रीटमेंट करणार. त्यामुळे आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे नाही ना ते. आणि सगळ्यात असं असतं, आपल्याला तुम्हाला कोणी फोन केला समजा की आता कळलं तुम्ही शिकलात बिकलात, मी येऊ का तुमच्याकडे ट्रीटमेंटला, यायचं आहे मला घरी, तर ताबडतोब त्याला हो म्हणू नका. बघायला लागेल माझी अपॉइंटमेंट कुठे शिल्लक आहे ती, बघून सांगतो जरा, एक दोन तासाने मला फोन करा परत, किंवा थांबा जरा दोन मिनिटं थांबा मी बघतो, काही बघायचं बघायचं काही नाही, कुठे दोन मिनिटं फक्त शांत राहायचं. हा चालेल, तुम्ही तो म्हणतोय ना 5 वाजता, 5 नको तुम्ही 5:30 या. आपलं जे काय आहे ना ते त्याच्यापेक्षा आपण थोडं लक्षात ठेव. कारण बिझनेस या दृष्टीने किंवा आपल्या प्रोफेशनली या दृष्टीने आपण बिझी आहोत हे लोकांना दिसलं पाहिजे ना. नाही तर काय आपलं हा सकाळी येऊ का, चालेल सकाळी या, संध्याकाळी येऊ, नाही संध्याकाळी तसं नाही, सकाळी मला वेळ नसतो. आता मी म्हणतो की मी सकाळी पेशंट घेत नाही, त्याचं कारण काय, आले पेशंट तर काय नको आहेत ना मला, पण याचं कारण काय, मला बांधून घ्यायला नाही आवडत. म्हणून मग त्यावेळेस मी काय सांगायचो, सकाळी तुम्ही पेशंट का नाही घेत, नाही मी होम विजिटसाठी राखीव ठेवले. मग आयच्या वेळेला कोणी येतात लोक त्यांना मग कशी जाणार ना मी ट्रीटमेंटला सकाळ संध्याकाळ असेल तर, आणि माझ्याकडनं झालीच ते, म्हणून मी होम विजिटसाठी मी राखीव वेळ ठेवले. सो ऑलवेज कन्व्हर्ट इन अ बेटर वे. आणि हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं, अक्युपंक्चर शिकले आपण खूप छोटे आहेत, मी एवढं काय काय सगळं केलं तरी सुद्धा खूपच बारीक याच्यापेक्षा आणखी अफाट काही काही आहे. तर त्यात आपण आत्ताच शिकलोय असं नाही आहे, आपल्या पाठीमागे 3,500 वर्षांची आपल्या पाठीमागे परंपरा आहे, त्यामुळे आपल्या गाठीशी 3,500 वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही ह्या फील्डमध्ये नवीन नाही. आणि आपले जे काय 3 नियम आहेत, 3G आणि हा 5G पुढचा, ह्याच्यात आता 5G आल्यामुळे तर खूप सोपं झालं आहे पॉईंट काय म्हणतो शोधून काढणं. पूर्वी मी सांगायचो 3G चा वापर करून शोधा, पण आता हे असं सांगितल्यावरती तर खूपच सोपं झालं.
तर ह्या प्रकाराने आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे बहुतेक काय फारसा कोणाला माहिती फोन बिल करायची जरूर पडत नाही. पण जर तुम्हाला कोणत्या पेशंटबद्दल काही बोलायचं असलं, विचारायचं असलं, तर माझी अशी एक ही असते की कोणत्याही वेळेला फोन करा. मला कसा वेळ असेल त्याप्रमाणे आपण वेळ ठरवू, त्यामुळे तो बोलता येईल किंवा नाही येणार. व्हॉट्सअपवरनं या गोष्टी मी कम्युनिकेट करत नाही, कारण ते सगळं टाईप बीप करण्यामध्ये खूप वेळ जातो. त्यापेक्षा प्रत्यक्ष बोललं तर गोष्टी चांगल्या समजू शकतात. सर्वेकलच्या पेशंटला काय करू असा व्हॉट्सअपवरनं प्रश्न विचारला तर ते काहीतरी बुकिश उत्तर काहीतरी द्यायला लागेल. पण त्या माणसाला नक्की प्रॉब्लेम काय आहेत, आपण तुम्हाला प्रॉब्लेम माहिती आहे ते समजून घेऊन बोललं तर आपल्याला करता येईल. त्यामुळे पर्सनली बोलणं 5 मिनटं बोलायला काय फार मोठं लागत नाही. आणि आपल्याला वेळ तर आपण कुठेही ॲडजस्ट करून आपण त्या ह्याच्यात करू शकतो. परंतु कोणत्या पेशंटबद्दल जर काही विचारायचं असलं की तुम्हाला कोणाला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं, नाही त्यांच्यासमोर फोन नका करू. नाही नाही असं काय नाही, त्यांच्यासमोर बिंदास करणार, आपल्याला काय नाही. आपण घाबरायचंच नाही, आपण लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही. आपल्याला काय माहित नाही, मी नवीन आहे ह्या म्हणाला लाजायचं कशाला त्याच्यात. त्यामुळे त्यांच्यासमोर फोन नका करू असं नाही. फोन कराल ना त्यावेळेला काही गोष्टी तुम्ही विचार करून ठेवा आणि त्या मनात आल्यावरती मग मग फोन करावा. मग काय मी असा असा विचार केला आहे, आपला ह्या जो काय तुम्हाला जे दिलेत ना एक गाईडलाईन दिलेली आहे त्याच्याप्रमाणे मी हे 4-5 पॉईंट काढले आहेत. ह्याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं करायला हवं आहे का, कशासाठी? की मला स्पून फीडिंग आवडत नाही. आलं आणि मग ते हां हे 5 पॉईंट वापर, हे 5 पॉईंट वापर असं मला आवडत नाही. नाही तर मग उपयोग काय ना शिकून, एवढंच जर का हवं तर पुस्तकं आहेतच. आपल्या ह्या असं आपली इंटरॅक्शन झाली ना की थोडी विचारानं चालना मिळेल. आणि 2-4 वेळा फोन केल्यानंतर मग फोन करण्याची काय फारशी मोठी गरज पडेल असं नाही, कारण सगळ्या गोष्टी शेवटी आपोआप जागेवर येऊन बसतात. ते या ह्याच्यात विचार केल्यावर ओके. तर आता सर्टिफिकेट, अरे वा, आपले हायफाय मध्ये 3च झाले ना प्रश्न? 5 झाले, क्वेश्चन 3 झाले, बाकीचे 2 सगळं मिळून 5 झालं ना. ते शेवटचे नंतरचे 2 गेले. ते फोर दिला यूज एच आय टी पॉइंट हे करायचं दिला फोर्थ वन. आणि फिफ्थ वन थिंक ऑफ एनी अदर स्पेसिफिक पॉइंट रिलेटेड विथ द प्रॉब्लेम. अच्छा हे इथेच आहे ते 4 आणि 5. ते याला क्वेश्चन्स नाही दिले, डायरेक्ट काय यूज करायचं तेच दिले सेंटेन्स. बाकी आधीचा घेतला ना थर्ड विच एलिमेंट इज अफेक्टेड, हां मग त्याच्यानंतर फोर्थला यूज हेड पॉइंट. ती गडबड झाली रेकॉर्डिंगची, ऑडिओ रेकॉर्डिंगची काहीतरी गडबड झाली. बाकी चल, तर सर्टिफिकेट जसा कोर्स झाला तसं सर्टिफिकेट. दीपाली कंद्रेकर बुकिंग कधीच करून ठेवलं तो कोर्स, कधी पहिला कोर्स असेल त्यावेळेला मी करणार. शैला शिरडकर काय आली नाही, ती मनाली कामेरकर उभरते कलाकार जान्हवी पावसकर लास्ट मिनिट ऍडमिशन आफ्टर 2 डेज लास्ट मिनिट कसली तिला हेच आधी खूप आहे आम्हाला ओके. नाही योगिता थरवळ क्यू खूप छान. जयेश हा तर खूप काम करणार आहे, याच्याबद्दल मला खूप खूप एक्सपेक्टेशन त्याचे फील्डच ते आहे, त्याच संबंधित जायचं आहे, तीच कामं सगळी त्याला करायची आहेत. त्याच्यामुळे याच्यातनंच पुढे आणखीन जातच राहील सगळं त्याचं काम. सर्टिफिकेटचा ह्या प्रॅक्टिससाठी म्हणून काही उपयोग नाही, शून्य. याचं कारण हे काही लिगल वगैरे याच्यात काही नाहीये. ह्या प्रॅक्टिसमुळे आम्हाला लायसन्स मिळालं असं काही नाहीये. हे सर्टिफिकेट फक्त आपल्यासाठी आहे. आपण कोर्स केला होता आणि आपल्याकडे लावायला वगैरे हरकत नाही, दिसायला छान आहे, दिसायला छान आहे, चांगलं आहे. आपण केलाय ना कोर्स, एवढं केलंय सगळं. पूर्वी मी फक्त अक्युपेशन अक्युपंक्चर एवढंच द्यायचो, पण आता याच्या ह्याच्यात मग सगळे वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी टाकल्यात. या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. त्याच्या खालची प्लेट हैरानंदांनीतूनच घेतलं, तर एवढी मोठी देत होता. पण तारी छोटी दे ना, कोणती लहान दिली असं तिथे लावता नाही. तेव्हा थँक्यू व्हेरी मच.
त्या दिवस खूप छान कसे गेले घडले नाही आता मंडेपासून बोर होणार आहे.